उद्घाटन भक्त निवासाचे, वराड मात्र कराडचे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अतुल बाबांनी थाटली प्रचार सभा. पंढरपूर तालुक्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी घेतलाय. सोमवारी पंढरपूर इथं झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी चक्क आपली प्रचार सभाच बनवली आहे. 3 ते 4 हजार भाविकांची सोय केलेल्या या भव्य शामियान्यात कराडहून 3 हजार मतदारांना या शामियान्यात दाखल केलेलं होतं. या सभेत आपली प्रचार सभा बनवून डॉक्टर अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेतली आहे. याच व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतुल भोसले यांची भरभरून स्तुती केली आहे. सुमारे 4 हजार भाविकांची सोय केलेल्या या भव्य शामियान्यात मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी आपल्या दक्षिण कराड मतदारसंघातील सुमारे 3 हजार मतदारांना पंढरपूर दर्शनाच्या नावाखाली या शामियान्यात दाखल केलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक असलेले डॉक्टर भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या आपण किती जवळ आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न प्रास्ताविकेतून केलाय. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या 2 वर्षात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे त्यांनी कौतुक केलंय. मग काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हुशार आणि राजकारणात निपुण असणाऱ्या अध्यक्ष भोसलेंचं भरभरून कौतुक केलं. एवढे होऊनही पंढरपूरकरांना या कार्यक्रमाबाबत कोणताही संभ्रम पडू दिला नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पंढरपुरातील मोजक्याच राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांना दिल्या गेल्या. या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल दर्शनाच्या नावाखाली खासगी जीप तसेच एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी बसेसमधून सुमारे 3 हजार मतदारांना भोसले यांनी पंढरीत आणलाय. मोजक्या लोकांना निमंत्रित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आपल्या 3 हजार मतदारांना त्यांनी बसवलंय. या कार्यक्रमानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घडवले आणि यानंतर पंढरपूर कराड रोडवरील बालाजी मंगल कार्यालय इथं त्यांनी कराडी जेवण दिलं. सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिर समितीचे अध्यक्ष असल्यामुळे आणि पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षास खमका नेता नसल्यामुळे डॉक्टर अतुल भोसले यांनी हा राजकीय डाव साधलाय. तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतील आपलं काम सोपं करण्याचं कार्य या माध्यमातून 2 वर्ष त्यांनी सुरू ठेवलंय. सोमवारी मात्र त्यांनी राजकीय कमालच केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही भाजप नेत्यास या कार्यक्रमात शिरकाव करू न देता आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. आज खरोखर माझ्याकरता हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. या अतिशय सुसज्जित अशा भक्त निवासाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. यापूर्वी देखील अनेक वेळा ही संधी मिळाली होती, पण आषाढीच्या दिवशी या ठिकाणी याची मनापासून इच्छा असताना देखील आमच्या सामान्य वारकऱ्यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये, त्यांना अडचणी येऊ नये आणि कुठल्या तरी आंदोलनामुळे या ठिकाणी घबराट पसरून जर एखादी दुर्घटना झाली तर इतिहास कधीच आपल्यापैकी कोणालाही माफ करणार नाही या भावनेतनं मी सांगितलं की मी आषाढीला पंढरपूरला येणार नाही, पण माझा विठ्ठल ठाई ठाई आहे. जसा तो पंढरपुरात आहे तसा तो माझ्या घरी देखील आहे आणि त्यामुळे मी माझ्या देव्हाऱ्यातल्या विठ्ठलाची पूजा त्या ठिकाणी केली, आई रुक्माईचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या देव्हाऱ्यामध्ये जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे मी मागेही पंढरपुरात त्याचा इतिहास सांगितला की ज्यावेळी माझ्या हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट झाला आदल्या दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये एका कीर्तन सोहळ्याला मी गेलो आणि कीर्तनानंतर त्या ठिकाणी मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती मिळाली आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी ती मूर्ती हेलिकॉप्टरमध्ये माझ्या बाजूला जी जागा होती तिथे ठेवली होती. तर मी निघालो आणि ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर अक्षरशः आतलं सगळं तुटलं, काही राहिलं नाही, पण विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला त्या ठिकाणी खरचटलं देखील नाही आणि त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला देखील खरचटलं नाही. म्हणजे ज्यांनी दुरून तो ऍक्सिडेंट बघितला
त्यांना असं वाटलं की सगळं संपलं, पण आम्ही दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर साधं खरचटलं देखील नव्हतं. आणि त्यामुळे हा जो विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, ती मूर्ती माझ्या देवाऱ्यात मी ठेवली आणि त्याची नित्य पूजा रोज मी करतो, त्यामुळे जरी मला आषाढीला इथे येता आलं नाही तरी देखील विठ्ठलाने मला तिथे आशीर्वाद दिला. पण कुठेतरी मनामध्ये एकदा जाऊन हा आशीर्वाद घेतला पाहिजे ही भावना होतीच. युवा कलेक्शन, लेडीज, जेंट्स आणि किड्स वेअर साठी सोलापुरातील एकमेव ब्रँडेड शोरूम. फॉर्मल पार्टी वेअर, क्लब वेअर साठी संपूर्ण फॅमिलीची मनमुराद खरेदी, भरपूर व्हरायटी, लेटेस्ट फॅशन आणि आपल्या मनातला आवडता पेहराव फक्त इथेच मिळणार. युवा कलेक्शन, नवी पेठ, सोलापूर.